कांदा घे कांदा. तर मित्रांनो याला म्हणतात हापूसचा पाड. किती का किती का जांभळ आई ल बघ काय क्लास आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलोय आमच्या शेतामध्ये म्हणजे रानमेवा खायला. तर तुम्ही म्हणताल काय आहे हा रानमेवा. तर रानमेवा म्हणजे जांभळं, करवंद, आंबे, करमाटी, आंब्याला लागले पाड, हे सगळं आम्ही आज खाणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत. चला तर मग हाय बोला सगळ्यांनी. अरे हा तो पाड आहे, दाखव पाड आहे का. थांब दिघ बघू दिघड टाक 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 याला म्हणतात पाड. हापूसचा पाड याला म्हणतात हापूसचा पाड. तर मित्रांनो याला म्हणतात हापूसचा पाड. पाड म्हणजे माझ्या मुंबईच्या मित्रांना काय काय जण माहित नाहीये किंवा बेंगलोरच्या सुद्धा. पाड म्हणजे हा जो आंबा आहे तो झाडालाच पिकलेला असतो त्याला पाड नसतो. आणि ही जी चव जी असते ना ती एक नंबर लागते, म्हणजे एकदम गोड, बिना म्हणजे डायरेक्ट झाडालाच पिकलेला असतो, खूप गोड लागतो. खाऊन टेस्ट सांगतो तुम्हाला. वा मस्त एकदम क्लास. मित्रांनो हे जांभळ झाड आहे, एवढी जांभळ आहे त्याच्यामध्ये ना. तसं आमच्या गावाचं नाव जांभळे, त्यामुळे आमच्या गावात जांभळे असणार. किती का किती का जांभळ मस्त डुलम बाय. आज भरपूर मजा येणार एकदम क्लास. तर सगळी पोर आहेत आमच्या गावातली, काय काय माझे लहान भाऊ आहेत, काय काय मित्र आहेत, सगळे आज सगळ्यांसोबत आले. आज आम्ही पाड रानमेवा खायला काय रे पोरांनो. इकडून कशा आंबा मस्त आहे सर, इकडून आंबे लय शेंट्यामध्ये आंब. हे कुठं आले रे काजू आंबे, भूक दाख दाख ल बघ काय क्लास आहे. कशी पूर आमची एवढ्या महिन्या नंतर खूप मजा येते. रस रस याच्यामध्ये दंबा काजू आंबा. हा आला बाबा फायनली झाले आमचे जेवढे आंबे होते काय थोडे ते झाले. आंबा चला चला गोळा करा, हे आंबे आंबे गोळा करा पोरांनो. चला हो आहो का आंबा तिकडे खाली पडले, इकडे पण पडले हो इकडे पण इथं पण येत. तेवढे दीड पोत आंबे गावले नाही का मस्त पिक. आता याला आडी मध्ये घालून मस्त पिक एकदम क्लास पिक वायचे. ओके दिसतंय. आता आमची तयारी झाली आहे मऊ काढण्याची. पोर सगळेजण तयारी करतात त्याची. म्हणजे मोठं लाकूड घ्या ना वरती झाडावरती, खूप मोठं मऊ आहे म्हणजे आंब्याच्या झाडावरती. आता काढणार आहे आम्ही
नाही गुंतलं, नाही गुंतलं. वरती 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 त्याच्यावरती जा. वरतीने कॅनकी ये माहिती नाही धरकी आहे का भरतो काय खायचे म्हणलो. बरोबर चालले तो नाही माश्या मारल्या ते जाते हे करा. चिरो खान आन गावऱ्या गावरी इकडं इकडं हाय का त्याला काय नाही नाही काठी फांदी नाही तुटली ती. घुसव 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 तिथे त्या मावातच घुसव 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 तो कांदा बघ केवढा आहे त्याला. हा हा कुठल्या एक पिळ येऊ हा पिळ 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 हे आलो हे आलो हे इकडं इकडं मध्ये इकडं हे कांदा घे कांदा या मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला कांदा कसा वाटला. प्युअर मध्ये वर काय कुठल्या माशा होत्या त्याच्यावरती काठी काठी माशा होत्या ना केवढीशी पोर आहेत पण किती कारण. काय पण म्हण पण लय भारी म्हणून निघाला विहिरी मध्ये जाऊ आपण तुडू मामाची विहिरीत. आतापर्यंत भरपूर रानमेवा खाल्ला म्हणजेच पाड खाल्लं त्यानंतर मध सुद्धा खाल्लं ते पण एकदम प्युअर मध आहे ना ते खाल्लं. खूप सारी जांभळं खाल्ली ती पण जांभळीतली जांभळं खाल्ली. आता मी चाललोय मस्त विहिरी मध्ये पोहायला. चला तर मग चग चला फुल मजा एकदम एकदम मजा येते. चला आता मस्त बी पोहून झालं युरी मध्ये आता मस्त वडापाव खायचे सगळे आम्ही. चला कसं वाटलं आजच तुम्हाला बरोबर एक नंबर हा ना जन्नत हा ना. रानामध्ये वडापाव एकदम क्लास कसं वाटते मित्रांनो तुम्ही सगळ्यांना सांगा कसं वाटतंय. चला घ्या सगळ्यांनी या वडापाव खायला. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय करवंद खायला ते पण डोंगरात आलोय. आज दिवस भर फक्त आणि फक्त रानमेवा खाल्ला आम्ही. लय मजा येते एकदम. आज दिवस सार्थकी लागला असं वाटतंय कारण की खूप दिवस होतो तो आम्ही पाडतो किती दिवस झाला खाल्ला नसता. हा सीझन तो ता सीझन त्यामुळं किती करवंदे पिकलेले अर लागली उडी का. मित्रांनो करवंद तुम्ही बघू शकताय त्यालाच म्हणते रानमेवा
ही करवंद किती आहेत तर कुठंतरी शहरीकरणामुळे या अशा गोष्टी विसरून गेलेली आहे सगळी माणसं. त्यातूनच ह्या म्हणलं या जुन्या आठवणीला जरा उजाळा आणावा त्यासाठी हा फेरपाटका मारायला आलो होतो. खरं गाव आज खूप मजा आली. आंबे पण तोडले जे की खूप आता पिकले होते त्याला पाड लागला होता. आता त्याची आडी घालायची. आडी घातल्यानंतर मग 4-5 दिवसांनी पिकतील ते आंबे. आजच्याला भरपूर मजा आली मित्रांनो. खूप सारा रानमेवा खाला म्हणजे जांभळं करवंद पाड त्यानंतर करमाटी पवलो त्यानंतर वडापाव खाल्ले. खूप मजा आली. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला वातावरण गावाकडचं कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.